ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही डीटी आंबेगावे। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघाची उदगीर देवणी जळकोट व अहमदपूर तालुका कार्यकारिणीची अक्षर नंदन विद्यालय उदगीर येथे नुकतीच बैठक पार पडली। यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डीटी आंबेगावे यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष अनंत पाटील, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजुळे, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट जयवर्धन भाले, जिल्हा सरचिटणीस अर्जुन जाधव, डॉ रामप्रसाद लखोटिया, नवउद्योग भास्कर पाटील, मुख्याध्यापक शिवशंकर जीवने, एम टी बिरादार उदगीर देवणी जळकोट व अहमदपूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कोविड काळात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले डॉ रामप्रसाद लखोटिया, नवउद्योजक भास्कर पाटील, मुख्याध्यापक शिवशंकर जीवने, एम टी बिरादार यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीनं कोविड योद्ध्याने सन्मान करण्यात आला। तसेच पत्रकारांना संघटनेच्या नावाचे मास्क डॉक्टर रामप्रसाद लखोटिया व मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना वाटप करण्यात आले। यावेळी उदगीर तालुका अध्यक्षपदी नागनाथ गुट्टे, संपर्क प्रमुख जीवन भोसले, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विष्णू कांबळे, देवणी तालुका कार्याध्यक्षपदी कृष्णा पिंजरे, देवणी तालुका उपाध्यक्षपदी बालाजी टाळीकुटे, उदगीर तालुका युवा उपाध्यक्षपदी शेख अझरुद्दीन, तालुका संघटकपदी मनोज पाटील, जळकोट तालुका उपाध्यक्षपदी शेख चांद सय्यद, उदगीर ग्रामीण उपाध्यक्षपदी नागनाथ बंडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी आभार मानले। याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ओंकार टाले, देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, अहमदपूर तालुका अध्यक्ष महादेव महाजन, जळकोट तालुका अध्यक्ष माधव होनराव, संघटनेचे पदाधिकारी नामदेव केंद्रे, ममंथन मठपती, मारुती फुलारी, आनंद कांबळे, श्याम वाघमारे, विकास भंडे, नागनाथ बंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। महानगर न्यूज साठी पुण्याहून हनुमंत सुरवसे।